लाला साहेबराव साहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. आज आपण सुरडी तालुका बार्शी या गावामध्ये आहोत. कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं हे दत्तक गाव आहे आणि या गावानं कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं तंत्रज्ञान वापरामध्ये आमूलाग्र असा बदल केला आहे आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून सुरडी गावानं जल व मृद संधारणाची खूप मोठी कार्य या सन 2018-19 केलेली आहे. आणि आज आपण पाहतोय की हे डीप CCT हे जवळपास 2 किलोमीटर किल्ले आहेत. CCT हे जवळपास त्यांनी स्ट्रक्चर्स असे 14 किलोमीटर केले आहे आणि ज्याला आपण म्हणू की शेततळी जवळपास 30 पेक्षा जास्त शेततळी इनलेट आउटलेटची या गावामध्ये तयार केली आहेत. आणि या गावामध्ये 48 लिटर पाणी आज आपण बघतोय की जमिनीमध्ये मुरलेलं आहे आणि ज्याचा परिणाम असा झालेला आहे की या गावामध्ये ज्या विहिरी आहेत किंवा वॉटर स्ट्रक्चर आहेत ते अगदी लबालब असे भरलेले आहेत आणि ज्यामुळं या गावाला समृद्धी येण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. कृषी विज्ञान केंद्राने दिलेलं तंत्रज्ञान आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या गावामध्ये आपण बघतोय की पूर्ण पाण्याचे स्ट्रक्चर आज भरलेले आहेत. आज हा ऑक्टोबर महिना आहे आणि पाण्याचे स्ट्रक्चर भरलेले आहेत आणि जवळपास माथा तो पायथा जेवढे काही स्ट्रक्चर केलेले आहेत हे संपूर्ण भरलेले आहेत आणि या माध्यमातून सुरडी गावचा विकास होण्याला आता वेळ लागणार नाही आणि सुरडी गावच्या ग्रामस्थांना मी शुभेच्छा देतो.